खेळू दे त्यांना सुद्धा. कळतंय तर कळतंय तुझे टुमणे सुमन बरं का. अगं मी आहे म्हणून कशी टवटवीते मग मान डोलवून होकार पण दिलाय त्यांनी. आधी झाडून तीन झाड होती. आता आपली बाग बघायला पुणेकर रांग लावतात की नाही बघ. हा पाणी घालतो येतो. पुढे करा ते पाणी पास करा. आता सर्दी होईल त्या झाडांना. सर्दी आणि इतकी जर पाण्यात खेळायची हौस असेल ना तर आत येऊन चार भांडी घासून द्या. जेव्हा बघावं तेव्हा आपले बागेत बागडत असतात. तुला ना आमचं असं छान ट्युनिंग झालेलं बघवतच नाही. आता मला यांच्याशिवाय आणि त्यांना माझ्याशिवाय या बंगल्यात आहे तरी कोण ग. आणि मला त्यांची भाषा आणि त्यांना माझी व्यथा बरोबर कळते. असंच नाही आमचं सुर जुळ. अहो हे बिचारे अबो तुम्ही काहीही म्हणाला तरी हो म्हणून मान हलवण्याशिवाय पर्याय आहे कुठे. डोलताय तुमच्या हो ल हो करत डोलताय. एक मात्र नक्की या घरात आमचं जे छान चाललंय ते कोणाला बघवत नाही हेच खरं. बरं मग ज्यांना बघवतय त्यांच्यासाठी सकाळमध्ये एक जाहिरात द्या आणि छान प्रदर्शन मांडा. पण आत्ता आत या सारख्या या कुंड्या उचलायच्या आणि इथून तिथे नाचवायच्या. हेच कळत नाही ना तुला त्यांचं म्हणणं त्यांचं बोलणं. आता हा गुलाब आहे ना या गुलाबाचं आणि त्या चाफ्याचं काहीतरी वाजलंय. एकमेकांचं तोंड पण बघायला तयार नाही आहेत. या गुलाबाची जुनी खोडच आहे ग ती. म्हणून या गुलाबाला आता मनी प्लांटच्या बाजूला देऊन ठेवतो. आणि त्या चाफा आहे या चाफ्याचं आणि त्या जास्वंद काहीतरी बिनसलं म्हणून त्याला त्या निवडुंगाच्या बाजूला नेऊन ठेवतो. बघू काही तब्येतीत सुधारणा होते का. असं सगळ्यांना सांभाळून सावरून घ्यायला लागतं. हे सगळं शहाणपण फक्त झाडांपुरत माणसांना मात्र पूर्ण झाडून टाकतात. ऐका ना ही बाग आपल्या घराचा अविभाज्य भाग आहे. हे जे तुम्ही मला ठासून सांगायचात ना त्याचा अर्थ आत्ता कळायला लागला मला. नशिबा पारिजात स्वतःच्या पायावर मजबूत उभाय म्हणून. नाहीतर ह्याला सुद्धा स्वतःच्या मनाप्रमाणे नाचवायला कमी नसतं गेलं. कोण पारिजात तोच म्हणाला मला मी नाही कुठे जात. झाले असतील विनोद करून तर आता आत या. लवकर या. येतो येतो. या बागेतच काय तुम्ही मोकळा आणि स्वच्छंद वागू शकतो. बर नाही तर या घरात तू आणि तुझा तू लाडावलेला मुलगा जीव गुदमरतो माझा. हो का. अमोल अरे किती उशीर. लेट होणार असेल तर कॉल करायचा असं ठरलंय ना. सारखं कसं तेच सांगायला लागतं रे तुम्हा मुलांना. कळतच नाही बघ ना इतका ट्रॅफिक वाढलाय पुण्यात त्यात तुमचं ते ड्रायव्हिंग कसे ही चालवत असता. गोर नका लवत जाऊ बाबा तिन्ही सांजेच्या वेळेला. बघ तरी त्यात तुमची ती बिझनेसची टेन्शन. त्याच्या ऑर्डरचं काय झालं त्याच्या पेमेंटचं काय झालं. सारखे फोनवर बिझी सतत तेच तेच बोलून कंटाळा कसा येत नाही रे. तूच बघत अहो मरतोय ना. मग जरा वेळ नाही बोलला तरी चालेल. अमोल तू चहा घेणार आहेस का. तो ऑलरेडी घेऊनच आलाय. मग तो चहा उरणार. या घरात ना पैशाची आणि मेहनतीची कोणाला काही कदर नाही. मलाच संपवायला लागणार तो. आणि तुम्हाला तर बिलकुलच मिळणार नाही. तुमचा एकदा घेऊन झालाय आणि आता जेवणाचीच वेळ होते. पटकन जेवायला चला. मी गरम गरम पोळ्या करून वाटते. अमोल अरे हे ना आवरून लवकर. असा गुदमरतो जीव माझा. चला माझ्याच घरात काही किंमतच नाही. मला एक चहा मागितला तर मिळणार नाही. आणि चिरंजीव बाहेर ढोसून आले तरी दोन दोनदा प्रेमाने विचारणा चालली काय घेणार का चहा घेणार. मला मी एक चहा मागितला तो पण बिनसाखरेचा तर तोंड कडू करतायत. असं मिंद होऊन जगण्यापेक्षा ना संबंध तोडलेलेच बरे. दोन दोन हास जेवीनच म्हणतो मी.
पाचा नकोय मला बोल अगे हवाय मला हवाय काय फालतू घरी मी काय चिडलोय कोण काय विचारतच नाही आणि चहा नको म्हटलं म्हणलं की बरं अरे बरं दिसतं का असं वागणं आपल्याकडे ना काहीतरी नियम आहे नोकरी करायची आणि न करायची म्हणून मला फिजिकली रिटायर केलं तुम्ही मला मेंटल रिटायर करू नका आणि समजू तर त्या होईल नका काय समजलं ना समजलं अमोल चहा पुढे व्यायाने गे कालचीच झाली नसेल त्याची झोप झोप म्हणायचं होतं मला आणि तुला काही जायचं नाहीये का आज संथ चाललंय सगळं कधी निघणार असते सांग त्याच्याप्रमाणे ब्रेकफास्ट करते काय करू उपमा का पोहे का डोसेस घालू मोळ घाला छान जमतात तुम्हाला चहा झाला असेल ना तर तुमची बाग वाट बघते काय लावायची ती तिकडे जाऊन लावा बघ कसा बोलतोय आता बाबी मी त्याचा समजत नाहीये का त्याला शांत यात नशिबाचा भाग जास्त आणि कर्तृत्वाचा कमी आहे बघा अहो अहो बोल अरे आज मी घरीच आहे माझ्या काही फारशा मीटिंग्सही नाही घरीच आहे म्हणूनच सांग उगाच वादावादी नको दोन शब्द बोलले तर लगेच रिॲक्ट होऊ नको दुर्लक्ष कर ना थोडं अगं दुर्लक्ष करतोय ना त्याचे परिणाम आहेत ह्यांना काही बोलायचं नाही आपलं मत व्यक्त करायचं नाही काही खटकलं तर साधं सुचवायचंही नाही ठीक आहे बाकीच्या गोष्टींवर कानाडोळ्या कधी नाही करत आलोय मी पण आता माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मी यांचं काहीही ऐकणार नाही हे फक्त तू किंजलबद्दल बोलतोयस मला कळतंय ते पण मला स्वतःला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तुझ्या आणि किंजलच्या नात्याबद्दल म्हणजे मला काही वाटतच नाही असं नाही किंवा मला माझी मतं नाही असं नाही एकाच वेळेस तू मला आणि मतांना फेस करावं असं नाही वाटत मला म्हणजे किंजल तुलाही नकोय असंच ना किंजल मला सून म्हणून हवी तुझी कायमची मैत्रीण म्हणून अजूनही जडत जात आहे आई तू शांत बस शांतपणे आई वेळ हवाय सगळ्यांनाच म्हणजे या परिस्थितीला आणि परिस्थिती जुळवून घेण्यासाठी आम्हालाही आम्ही असेच राहू लग्न न करता असं नाही पण लग्न करूनच एकत्र राहू असा अट्टासही नाही आणि आप्पांना तर ही मुलगीच मान्य नाहीये त्यांनी तर सगळंच निकालात काढून टाकलंय किंजल शहा आप्पा मराठीच्या घरात कधी येणार नाही कधी नाही म्हणून आपण दोघच आहोत बरं बरं जेवायला अच्छा म्हणजे
काही वेळाने किंवा काही काळानंतर अगदीच अगदी उशिरा म्हणजे एक तासाने किंवा एक तास 12 मिनिटाने तिसरा जेवायला बसणार आहे. असं सोपं करून सांग ना, किती तो गोल दोघच असणार नाही काय काय. अमोल जेवायला बाहेर गेला, त्याला यायला लेट होणार. सो आत्ता काय किंवा 1 तास 12 मिनिटानंतर काय, आपण दोघच असणार होतो. कळलं? एक तास गेलाय. तुम्ही असा तिरकसाच बोलणार का हो? कधीतरी अहो कधीतरी त्याच्या बाबतीत सरळ भूमिका घ्या. तो आणि किंजल जेवायला बाहेर गेले. बघ बघ सावकाश बघ, म्हणजे तुला त्यांचे सगळे प्लान माहिती असतात, मलाच काही माहिती नसतं. नाही तसं तुला मला माहीत करून द्यायचं नसतं. आता तुला जर हे सगळं पहिल्यापासून माहिती होत ना, तर मला सरळ सरळ सांगायचंस ना किती तो घोळ परत दोघच असणार नाही काय काय. बर जेव्हा आता शांत चित्त तुम्हाला ना आजकाल काय मी त्याच्याबद्दल सांगायचं स्टार्ट आहे. उगाच लगेच कसे रिॲक्ट व्हाल याची काही खात्री देता येत नाही. खरंच सांगते वा आमटी उत्तम झाली. योग्य प्रमाणात गुळ आणि कोबरा पडलेला आहे. सुमन ही आमटी करावी ना, ते ती तूच ना. आपण काही वेगळं एक्सपेक्ट करतोय दादा, म्हणजे जे काही आपलं होत आहे अमोलच्या बाबतीत विचारांचं, तेच जगातल्या बऱ्याचशा आई बाबांचं होत असेल का? आपणच काहीतरी जगा वेगळा विचार करतोय. मला बाकीच्यांचं नाही माहीत, पण आपण त्याच्या मागे उभं राहायला हवं. मुलगा आपला आहे, जगाचा नाही. पण माहीत त्याही नको का समजून घ्यायला? काहीच कसं ऐकत नाही तो. आता अजून लहान आहे तो. झालंय हा झालंय का? लहान तो नाही, कदाचित आपला दृष्टिकोन तोकडा पडतो. मला इतकंच कळतंय, एकमेकांना समजून घेत पुढे जाऊ, नाही तर सगळंच अवघड होऊन बसेल सगळ्यांनाच. म्हणजे म्हणजे मी समजून घेते असं म्हणायचं तुला का? तसंच सांग का? तसंच सांगायचा प्रयत्न करतेस मगापासून तू. आपण विषय बदलूया. नाशिकला चाललीये तिच्या तिकडच्या घरी. एकटीच चाललीये म्हणून सोबत म्हणून विचारत होती. मी सांगितलंय तिला, ह्यांना विचारते आणि मग तुला सांगते. त्यांना सांगते आणि कधी निघायचं हे तुला विचारते असं म्हणाली असेल कदाचित. ही टाट जा तू, तुला पण थोडासा वेगळा विषय आशय. फक्त जायच्या आधी अमोलच्या कानावरती फक्त का तो कम्फर्टेबल असेल ना तर मला काही प्रॉब्लेम नाही. भेटल्यावर त्याप्रमाणे डिस्कस करूया आणि डिसिजन घेऊया. येस येस परफेक्टली ओके. अमोल अरे चहा घे, गार होतोय. अहो तुम्ही घेणार आहात का? थोडा बघू नका, उरलेला नाहीये, मुद्दामून जास्त गेला. आजकाल सकाळी जरा थंड असतं ना जास्त म्हणून. अमोल ऐक ना. बोल बोल. मी 4 दिवस मावशीबरोबर नाशिकला चालले. जाऊ ना. तू मला हो म्हण असं म्हणतेस का? अगं जा ना, मला काय प्रॉब्लेम असणार? मी माझी कामं चालूच राहणार. अरे हो, पण आप्पा घरात एकटेच असतील तेव्हा जरा लवकर घरी यायचं. बघ कंटाळत आहे ते. मी काय कंटाळत नाही, माझी बाग आहे, झाड आहे, वेळ कसा जाणार ना कळणार पण नाही.
तसे मी घरात कमी आणि बागेतच जास्ती असतो. हा जायच्या आधी फक्त औषध कुठे ठेवलीस तेवढी सांगून जा. बर मग जेव्हाच कसं करायचं का डबात सांगू दोन्ही वेळेस गुंड्यांकडे का कसं म्हणजे अहो आपण हो आपण जास्त तिखट खात नाही म्हणून म्हटलं सारखं बाहेरचं खाऊ नका. त्यांना तुमच्या आई कामोल हाय किंजलला थोड्या थोडा वेळ येऊन जायला सांग. आणि काय सांगू असंही आपण तिघ असताना ती यायला टाळते आणि आता येईल असं वाटतंय. मला बाहेरच्या कुठल्याही माणसाची गरज नाही आहे. मी घेईन माझी काळजी बर आणि तसंही ती काय बोलते हे मला कळत नाही आणि मला जे सांगायचं असेल ते मला तिच्या पर्यंत पोहोचवायची गरज वाटत नाही. बरं ठीक आहे समजून घ्यायचंच नाही म्हटल्यावर काय बोल नाही तर मुख्यांची भाषा समजून घेता. अरे तू घे ना थोडं समजून. आणि हो किंजल बाहेरची तुमच्यासाठी असेल माझ्यासाठी नाही. ती या घरात येणार येतच राहणार जेव्हा तिला पटेल तेव्हा वाटेल तेव्हा. मी कशी जाऊ सांग कशी जाऊ. तुमचं काही पटतच नाही. माझा जीव रमेल का तिथे. सुमन सुमन तू जा हे सगळं न संपणार आहे असं तर तुला कधी कुठेच जाता येणार नाही. खरंय मला कुठेच जाता येत नाहीये कुठेही पोचताच येत नाहीये. तू जा शांत मनाने जा मी बघतो काय आणि जमलं तर किंजललाही सांगतो. एक मिनिट परत परत तोच विषय नकोय मला. ती या घरात येणार नाही म्हणजे नाही. शहा अण्णावाची मुलगी अप्पा मराठीच्या घरात नाही जाणार. का नाही जाणार. मराठे जसं आडनाव आहे तसंच शहाही आडनाव आहे. आणि खरं सांगू का आडनावात काही वावगं नसतं. ऑड वागलं ना की प्रॉब्लेम क्रिएट होतात. आणि आपलं नाही जमू शकत. संस्कार वेगळे भाषा वेगळी विचार करायची पद्धतही करायची ती वेगळी नाही जमणार. गेली 35 वर्ष तीन मराठे एकत्र राहतोय. आपले एकमेकांबद्दलचे विचार वेगळे एकमेकांशी बोलण्याची भाषा वेगळी राहतोय ना. मला आजपर्यंत पर्याय नव्हता. तू जर असेच काही मला पर्याय देणार असशील ना तर तू वेगळा होऊ शकतोस. स्वतःच वेगळं घर करू शकतोस. मला इथेच राहायचंय चार लोकांच्यात मानानं जगायचंय. लोक तोंडात शेण घालतील आणि लोकांनी मला माझ्याबद्दल वाईट साईड बोलले नाही चालणार. अहो काय पर्याय दिला था. हा हा ऑप्शन असू शकतो. पत्रिका छापल्या होत्या अप्पा मराठे आणि कुटुंब असा होता आपला परिचय गोष्ट म्हणून. नाही जाणार मी कुठे. मला ते परवडणारही नाही पैशाने नाही. आणि गुणानुबंधातून मोकळा होऊन नवीन रूम काढून वेगळा संसार मांडू मग तेव्हा नाही का तुमचा तो सोपर समाज शेण घालणार.
नको नको ते प्रश्न विचारणार अप्पा, प्रश्न तेव्हाही विचारले जाणार आणि आत्ताही. प्रश्न फक्त एवढाच आहे की आपल्याला कुठल्या प्रश्नाची उत्तर द्यायची. माझं मत ठाम आहे, त्यात बदल होणार नाही. तुमचं मत ठाम आहेच, पण ह्या मताला जर मत असेल तर त्याचा जरूर विचार करा. आज काय पार्टी दिसते, म्हणजे सुमन घरात नाही म्हणून का ही घरात आली म्हणून संधी झाली. आईला आधीच माहिती होत किंजल आणि तिचे भाऊ येणार आहे, सो एक छोटीशी पार्टी आहे. ड्रिंक्स ही असतीलच, सॉर्ट ऑफ. म्हणजे धांगड धिंगा आला तुमचा. हो पण आता तुम्हाला नको असेल तर नाही घेणार आम्ही ड्रिंक्स. मला नको म्हणून काय काय थांबवणार तुम्ही? आणि मी अमोलशी बोलतोय. पण ती तुमच्याशी बोलतीय. अमोल, आपण शांतपणे बोलूया का? शांतपणे. मला नाही काहीच बोलायचं. ठीक आहे, फक्त ऐका मी काय म्हणते किंवा मला काय वाटतंय ते बोलू द्या. अप्पा, अमोल मला सगळं सांगतो, सगळं. म्हणजे तुमच्या मागे सांगतो असं नका समजू, पण कधी काळी तुमच्या समोर येऊन बोलता यायला हवं म्हणून सांगत आलाय मला सगळंच. मीच म्हटलं त्याला एक प्रयत्न बलाही करून बघतो. Thank you.
लग्न करू किंवा नाही, पण त्याचा पश्चाताप मात्र आम्हाला आणि पर्यायाने आम्ही ज्यांना आमचं मानतो त्यांना होऊ नये इतकीच इच्छा. वेळ हवाय आपला, खरंच वेळ हवाय. येते मी. एक मिनिट. चक्का प्रमाणापेक्षा जास्ती टांगा ठेवला तर आंबट होतो आणि मला स्वतःला आंबट चक्क्याचे श्रीखंड खायची हौस नाही. मला नाही वाटत आपलं कधी जमेल. अहो अप्पा, कसं समजवायचं तुम्हाला? आपण ना फक्त आडनावाने मराठे होतो, फक्त आडनावाने. आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्या मतांचं आणि विचारांचं आरक्षण नका करू प्लीज. आणि हो, पार्टी आज रात्री इथेच होणार. तुमची इच्छा असेल तर तुम्ही जॉईन होऊ शकता. अरे अप्पा, मला नाही जगा रे. बघतो कशी पार्टी करता तुम्ही. डबा द्यायला गेलो होतो तर हॉलमध्ये मला चक्कर येऊन अप्पा पडलेले दिसले. अरे बापरे, काही सिरियस आले का? तू कोल्ड्रिंक आणलं होतंस का? बाटल्या आणल्या होत्यास त्याच्या कोल्ड्रिंकच्या काही? हो, त्यातलं कोल्ड्रिंक बहुतेक अप्पा प्यायले ज्याची एक्सपायरी डेट झाली होती. अरे बापरे, डॉक्टरांना बोलावलंय? हो, डॉक्टरांना बोलावलं होतं मी. औषध दिलंय त्यांनी. थोडा मुका मार आहे, तू नीक घरी यायला लगेच. मी लगेच निघतो. तुम्ही मला आत्ता कळवताय एक दिवस झाल्यानंतर? बरं, कसे आहेत ते? खूप लागलाय का ग? जखम अजून ओलीच असेल ना. मी एक काम करते, कुसुमला सांगते आणि लगेच निघते. काकू शांत व्हा, अमोलच मला म्हणाला एक दिवस जाऊ दे, सिच्युएशन नॉर्मल झाली की कळवू म्हणून. अगं आहे कुठे तो? त्याचा एकही फोन नाहीये मला. अमोलनेच मला सांगितलं तुम्हाला कॉल करून सिच्युएशन एक्सप्लेन करायला. आता तो बाहेर गेलाय, एक तासाभरात येईल. आणि तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी आहे अप्पांजवळ. नको नको, मी लगेच निघतेच उद्या. काकू एक रिक्वेस्ट करू, तुम्ही थोडा वेळ तिथेच थांबा. ऍक्सिडेंटली का होईना, अमोल आणि अप्पांना एकमेकांसाठी थोडा वेळ मिळालाय. अनपेक्षित पण गरजेचा हा वेळ त्या दोघांचाच असू दे. काहीतरी मिळेल यातून, जखमा भरल्या जातील लवकर आणि हळूवार. किंजल, ठेवते मी. मला अशा परिस्थितीत दुसऱ्यावर अवलंबून राहायला लागतंय, कळत नाहीये का तिला? अहो सगळं
म्हणजे मी अमोलचं ठीक आहे. सगळं माझ्यामुळे झालंय. मी आणि अमोल एकमेकांच्या किती जवळ येऊ शकतो हे बघण्याच्या नादात मी तुम्हाला आणि त्याला एकमेकांपासून लांब केलंय. I'm so sorry, Appa. I'm so sorry. बरेच दिवसांनी मनापासून काहीतरी खावस वाटते. आता गोड्याचा शिरा करते. जाऊन पडताय का? अहो बरं वाटे हे इथे आणि असंच बरं वाटतंय. हा आपण आईची आठवण येते ना. मला सोडून तरी इतके दिवस राहिलीच नाही रे ती. तुम्ही तरी कुठे राहिलाय? सतत आपलं सुमन 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 चेष्टा करतो का मग मात्याला जोडते. आता आम्हीच आहोत ना रे एकमेकाला आधार. तूच असेल किंजल करे निघून. हा जायला लागले. तुझ्या सारखा गॉनकेस मुलगा असल्यानंतर काय होणार आहे काय आपण किसा म्हणून आठवलं. लहानपणी मला शाळेत जायला तुम्ही तयार करायचे. बाकी सगळं व्यवस्थित करायचं. नेहमी तो भाम उलटा पाडायचा. शाळेतले मित्र मला हसायचे.
काही काही जण कुतूहलाने बघतच बसायचे आणि मला कळतच नव्हतं हे असे का बघताय मॅडम. मग कुणीतरी सांगायचं अरे तुझा भाम उलटा पडलाय. मग घरी येऊन आरशात बघण्याची घाई आणि आरशात मला तो नेहमी सरळ दिसायचा. मला उलट कधी दिसलंच नाही अप्पा. नको नको त्या शर्टाची आणि जुन्या दुकण्यांची आठवण. अप्पा हे काय तरी नवीन आहे मला कळलं पाहिजे. तू बापाला काही विचारतो काय? हो बाप आज ना म्हणूनच विचारतोय. सांगा ना अप्पा. मी कोथरूडच्या ब्रांच मध्ये होतो ना तेव्हा तिथे एक बाई होती देवस्थळी नावाची. नाव अजूनही लक्षात आहे. मीच ठेवलं होतं तिचं नाव. खरं नाव आठवत नाही मला पण आम्या तुला सांगतो बाई कड्या सगळं आपापल्या स्थळी एकदम व्यवस्थित. काय बोलताय? म्हणून तिच्याबद्दल बोलता यावं ना म्हणून मीच तिचं नाव देवस्थळी ठेवलं. मुद्दा तो नाही तर व्हायचं काय? मी तो शर्ट घातला की बरेचदा ती माझ्याकडे बघते असं मला वाटत. मी पण तो शर्ट सारखा घालायला नंतर नंतर माझ्याशी बोलायला पण लागले. माझ्याशी ती माझ्या टेबलाजवळ येऊन घुटमळू लागली. मी म्हटलं ही संधी सोडायची नाही. मीच विचारलं तिला आजचा दुपारचा माझ्या डेस्कवर घेऊया का? तर म्हणाली हो मला पण तुमच्याशी तेच बोलायचंय. आम्ही तुला सांगतो त्या चौकटीच्या शर्टातून सरळ मस्तकापर्यंत उभ्या रेषा रे करंट रे करा. भरू का? एक मिनिट आता संपू दे मला. पुढचं ऐकतील ना तर बाटलीत लावशील तोंडाला. चहाला पण आल्या न बोलवता म्हणाली तुम्हाला राग घेणार नसाल तर एक विचार. मी थंड ना म्या काहीही कळत नव्हतं. मग म्हणाली तुमचा शर्ट खूप छान खूप छान. मी माझी बोट त्या गरम चहामध्ये घातली भानावर यायला. साईज काय मला फक्त घाम फुटायचा बाकी होता. मग स्वतः तुटल्या आणि माझ्या जवळ येऊन माझी कॉलर लगेच वर करून ब्रँड आणि साईज बघून घेतला. आम्ही तिचा तो नकळत झालेला स्पर्श मी दोन दिवस मानेला साबण नव्हता लावला. माझ्या नवऱ्याचा सेम ब्रँडचा सेम
तुझा इतका शरळ माझ्या इस्त्रीवाल्याने हरवला तेव्हापासून शोधते. ही नवऱ्याला अॅनिव्हर्सरी तुम्ही कुठे राहता, तुमचा इस्त्रीवाला कोण, माझ्या लव्ह मॅरेज आहे. एक ना दोन घरांना तिने मला इस्त्री शिवाय सरळ घालून टाकला. अशा प्रकारे माझ्या एकतर्फी प्रेमावर इस्त्री पिरली. इंडियन कशी भेटली जाऊ दे. आमची अजून लव्ह स्टोरी सुरू व्हायची. उगाच वातावरण गंभीर होईल. हे बघ तुला सांगायला ना, हे बघ तुला सांगायला जड जात असेल तर पण मला ऐकायला आवडेल गांभीर्य. किंजल मला एका बिझनेस सेमिनारमध्ये भेटली होती. तिलाही माझी कंपनी आवडत असावी का? तस स्पष्ट कधी तिने सांगितलं नाही. जाणीव मात्र सतत करून द्यायचा तिच्यात वाटतात. मज्जा यायला लागली होती अप्पा लुटुकुटीच्या लढाईत. नाही नाही, प्रेमाच्या लुटुकुटीच्या लढाईत. पण मन मात्र अजूनही काही वेगळंच शोधत होत, साशंक होत. न्यायापर्यंत पुढे जायला चालढकल करत होत. उगाच पण ते उगाच होत. एक वर्षासाठी किंजल जपानला गेली आणि आमचा खरा लढा आणि तिढा तिथे सुरू झाला. वेळच मिळाला नाही स्पष्ट विचारायला. हो नाही, अजून नाही, विचार करतो, कशा कशाला वेळच मिळाला नाही. एक निर्णय मी मात्र माझा घेतला. किंजल परत आल्यावर माझ्या मनात काय चाललं हे मी तिला सांगणार होतो. आता चाढकल नाही, तिचा निर्णय तिला घेऊ दे. तशी संधी मी आपल्या घरच्या पार्टीतच मिळवणार होतो. पण पार्टी झालीच नाही अप्पा. पण संधी मात्र मी आली. एकमेकांच्या असण्याचा हा जो त्रास करून घेत होतो ना, एकमेकांना समजून न घेण्याचा हा जो वेढा पडला होता आपल्या मनाभोवती, तो तिढा आता सुटतोय. हो ना? वेगळं लागतंय हाताला, चवीला, दृष्टीला. पण तरी आपण सावध का होत नाही?
कडवट आहे, घण पितोय, हुंड वेडी वाकडी करत पेकच्या पेक रिचवतोय. कडवटपणाची पण सवय असावी लागते रे, ते करून घ्यावी लागते. आता ह्याचा कडवटपणा कमी करायला आपण त्यात निदान आधी पाणी तरी ओततो रे. आपण काही ओतलंच नाही रे, सारखं कडवट लागतंय कडवट लागतंय म्हणून तोंड वेडी वाकडी केली आणि एकमेकांविरुद्ध काय आमची फिरवली. ते प्राजक्ताचं रोपट तू आणलं हो माझ्या शाळेतल्या मित्राकडून, समीर देशपांडे, येस त्याच्याकडून आणलं होत. ते आणल्या आणल्या तू मला म्हणाला होतास बाबा हे रोपट लावा ना आपल्या अंगणात आजच्या आज, ह्याची फुलं मला खूप आवडतात, किती सुंदर वास येतो ना याचा, आणि अशी अंगणात पसरली की कशी छान दिसतात ना. बाबा लावा ना हे रोपट आपल्या अंगणात आजच्या आज. त्यावर तुम्ही म्हणाला होतात अरे एवढं सोपं नसतं फुलं. ते झाड नीट जगवावं लागतं, योग्य खतपाणी घालून मोठं आणि मजबूत करावं लागतं आणि मग मग मिळतात फुलं. प्राजक्त बहरला वाढला पण परसलाच नाही रे आपल्या अंगणात. अहो प्राजक्तही आपलाच आणि अंगणही आपलंच, कुणीच कोणाला निराश नाही करणार. नाहीच करणार, नाहीच करणार, कधीच नाही करणार. अहो काय करताय, सांगते ती स्कॉच बाटली तुम्हाला बघा, तिचा कडवटपणा सांडलेल्या अंगणात आणि झिरपेल्या जमिनीत. बी केअरफुल अक्का, बी केअरफुल. मी घेऊ का रे आज चार मध्ये एकदा, मी घेतो ना रे सारवण, मी घेईन रे सारवण, शांत बाप्पा, शांत बा, शांत बाप्पा. तू घेशील ना रे सावरून, नक्की सांगा घेशील ना सावरून. शांत व्हा.